भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 119व्या जयंतीनिमित्त अकोला इथं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2017 आयोजन करण्यात आलं असून त्याची तयारी पूर्ण झाली. शेती क्षेत्रात होत असलेले बदल, नवनवीन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केलं जातं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर 27 ते 29 डिसेंबर दरम्यान या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. कृषी विद्यापीठानं संशोधित केलेली विविध वाणं, तांत्रिक शिफारसी, पीकनिहाय तंत्रज्ञान, लागवडीपासून तर बाजारपेठेपर्यंत लागणारे शेती अवजार यंत्र हे शेतकऱ्यांना पाहायला उपलब्ध केले जाणार आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी केलं. शेतकरी आपल्याकडे येतात, त्यांना जे तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे, विद्यापीठाने जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरता आपण ही प्रदर्शनी आयोजित करत असतो. यामध्ये कृषी आधारित उद्योग आहे यांनासुद्धा आपण बोलावतो, त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना एक तंत्रज्ञान त्या ठिकाणी मिळतं. काही अवजारे या ठिकाणी नवीन नवीन स्वयंचलित अवजारे केलेले आहेत, त्या अवजारेची माहिती शेतकऱ्यांना मिळावी याकरता आपण एक कृषी प्रदर्शन आयोजित करत असतो.